नजर लगवा तुझा नजर वे चली। आई साहेब प्लीज 8 मिनिट वाढून मिळतील का? 8 नाही 6 मिनिट देऊ शकते मी, पण हा आता एवढ्या वेळात जर काम संपवलं नाहीस ना तर वर्षभर निर्जळी शुक्रवार करायला हवी ना मी। आणि हो परत अशी चूक करू नकोस, सारख्या सारख्या शिक्षा कुठून शोधायच्या तुझ्यासाठी, माझ्या स्वभावात नाही येते। चला आवरा पटापटा। मला माझा मूळ स्वभाव नाहीये, एक नंबरची दुष्ट आहे, उगाच खोटा आवांटे। आता उकळता चहा तिच्या नरड्यात ओतते म्हणजे तिला बरं वाटेल। सॉरी वहिनी, चूक माझी होती आणि तुला उगीच आईची बोलणी बसली। आईंची कसं वागू तेच कळत नाहीये मला वैशू, त्यांना खुश करायला मी काहीतरी करायला जाते आणि नेमकं उलट होतं ग। आमच्या दोघींमध्ये एक छान नातं निर्माण व्हावं याचा पूर्ण प्रयत्न करत असते मी, पण असं काही घडतच नाही। वहिनी तू प्लीज रडू नकोस ना, आणि अगं आम्ही सगळे बघतोय ना तू तुझ्या परीने किती प्रयत्न करते असते, पण एक तुला नक्की सांगते, आईचा स्वभाव कितीही रागीट असला ना तरी मनाने ती इतकी वाईट नाहीये ग। ती मला माहितीये ग, पण मला फक्त एकच गोष्टीच खंत आहे, ऊन म्हणून मी त्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू नाही शकणार ना। वहिनी अगं तू माझ्याकडे मन मोकळं करत जा ना, आणि आई एक ना एक दिवस तुला नक्की स्वीकारेल आणि तिला पण पटेल की तुझ्यापेक्षा चांगली सूट तिला मिळालीच नसते। आणि चल आता हे पटकन उरकून टाकू, नाहीतर आई परत येईल आणि आपल्या दोघींनाही ओरडेल। काय काय चाललंय काय नणंद भावजाईच? या ना आई साहेब। अगं काही नाही, नवरात्रीमध्ये सवाष्ण म्हणून तुला आमच्याकडे जेवायला यायचं, तेच आमंत्रण करायला आले मी। मी एकदा आईना विचारून सांगते तुला। अगं सुमन कशाला नाही म्हणे? आणि मी नाही म्हटलं तरी ऐकणार आहे का तुमची मुलगी? हल्लीच्या मुली तर आल्या आल्या सासू सासऱ्यांना गुंडाळून ठेवतात, ही आमची वैशू सुद्धा अशीच निघणार आहे बघा। पण एक सांगू का सुमन, आमच्या रेवाच्या नशिबामध्ये सासरचा छळ नाही याचा खूप आनंद आहे मला। हल्लीच्या शिकलेल्या मुलींना छळायची हिंमत आहे का आपली? जर्रा काही बोललं यांची उत्तर आपली तयार असतात, नाहीतर आपल्या वेळी सासूकडे मानवर करून बघायची तरी हिंमत व्हायची का आपली? छे ग, उत्तर द्यायची काही टाप नव्हती आपली। बरं सुमन उद्याही येणारच आहे जेवायला, पण तुम्ही सगळ्यांनी यायचं लक्षात ठेव। हो चालेल। बर येऊ, मी पण निघते, कुमारिकानं बोलवले प्रसादाला या सगळ्या। आई बर झालं तुम्ही होकार दिलात। होकार दिला म्हणजे जायलाच पाहिजे असं काही नाहीये। म्हणजे आई आपण नाही जायचंय? काय गरज आहे आपल्याला जायची? हिची आई हिला बोलवायला आली होती आपल्याला नाही, तोंड देखल्या बोलवण्याला काही अर्थ नसतो वैशू। आई तुम्ही खूप काम आहेत मला, तुझं ऐकत बसायला वेळ नाहीये। म्हणजे उद्या मला खरंच एकटीला जावं लागणार जेवायला? आईला काय वाटेल? श्रीधर तरी येईल का माझ्यासोबत? का तोही नाही येणार? चोर शिरले होते का घरात? पण काहीच चोरीला गेलेलं दिसत नाहीये, मग कुणाचं काम आहे?
शहाणी असशील तर लवकरात लवकर हे गाव सोडून जा, नाहीतर हे जग सोडून जायची वेळ येईल तुझ्यावर. दिल संपत आलंय समयतलं. एकदा सांगितलेलं डोक्यात शिरत नाही का तुझ्या? की ठरवूनच टाकलंय सासूचं काही ऐकायचंच नाही म्हणून, तुला बजावलं होतं ना इथे पाऊले ठेवायचं नाही म्हणून. आई, इथे जवळपास कोणी नव्हतं म्हणून मला वाटलं की मी समय तेवट ठेवायची जबाबदारी माझी आणि वैशूची आहे, असं आधीच सांगितलं होतं मी तुला. की तुझी खात्रीच आहे आम्हाला दोघींना हे काम जमणारच नाही म्हणून? काय ग, तू लग्न होऊन आत्ता आलीयस या घरात, तू यायच्या आधी सुद्धा मी नवरात्र साजरी करायचो आणि दिवा सुद्धा तेवायचा 24 तास. आई, मला वाटलं तुम्ही हे सगळं रागाच्या भरात बोललायत. रागाच्या भरातच बोलले होते पण तात्पुरत नव्हतं ते. हो बाजूला. रांगोळी म्हणजे तुझ्यासाठी लक्ष्मण रेषा आहे, याच्या आत पाय नाही ठेवायचा. का ग आई, अशी परीक्षा बघतेस माझी? तुझी सेवा घडू दे ना माझ्या हातून. खूप इच्छा आहे माझी पण फक्त एका छोट्याशा गैरसमजामुळे मला करता येत नाहीये तुझी सेवा. काय करू ज्यांनी आमच्या आईंचं माझ्या बाबतीतलं मत बदलेल? आता तूच सुचव मला जगदंबे. हा बोल आई. रेवा, उद्या काय करू गोडाधोडाचं? म्हणजे पुरणपोळीच करू की आणखीन वेगळं खायचंय तुला? काही कर, मला आवडेल. आता मुद्दाम विचारायला फोन केला तर म्हणतेस काही कर. बरं मग पुरणपोळ्याच करते, पण श्रीधरला आवडतात ना? हो. काय झालं ग, अशी तुटक तुटक उत्तर देतेस? काही नाही, मी किचन मध्ये आहे ना, त्यामुळे जरा दुसरीकडे लक्ष होत. फार काम पडत ना ग तिथे? नाही म्हणजे इथे तुला अजिबातच सवय नव्हती कामाची? नाही आई, एवढी काही कामं नसतात आणि आई आमच्या सांभाळून घेतात मला. हो, ठकायला होतच असेल ना. पण तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. आणि अगं, मला आवडतात घरची कामं करायला. आपल्या लोकांना काय आवडतं काय नाही आवडत त्यांच्याकडचा स्वयंपाक करणं, त्यात पण एक वेगळा आनंद आहे. छान, म्हणजे खऱ्या अर्थाने संसारी झालीस तू. मग काय, उद्या येत आहे ना सगळे? आई, मी बोलते तुझ्याशी नंतर, ठीक आहे? काय झालंय रे मला, नीट बोलली का नाही माझ्याशी? काही लपवत नाही आहे ना माझ्यापासून? नाही रे, असं नाही करणार. तसेच काही असत तर तिने मला नक्की सांगितलं असत. रखमाबाई. हो आई साहेब. हे बघा, उद्या रेवाच्या सासरकडची मंडळी जेवायला येत आहेत आपल्याकडे. पुरणपोळीचा बेत करायचा आहे. मी वस्तूंची यादी करून देते, गणपतला सांगा चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मार्केटमधून घेऊन ये. हो आई साहेब.
बघितलंस ना काय अवस्था करून ठेवली माझ्या घराची? चोरीला गेलंय का काही? नाही, मोठ्या आणि महत्वाच्या वस्तू सगळ्या जागच्या जागी आहेत, पण हे लोक चोरी करण्यासाठी घरात घुसले असावेत असं नाही वाटत मला. कुणावर शंका आहे? विराट चांदूरकर. आणि आता मी गप्प नाही बसणार. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? चल माझ्या सोबत, मी पोलिसांमध्ये जाणार आहे आणि त्याच्या विरोधात कंप्लेंट करणार. नाही मी नाही येणार. मग हीच आहे का तुझी मैत्री? मित्र म्हणवतोस ना माझा? मित्र मानतो म्हणूनच येत नाही. कळलं नाही मला. तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार आणि जाऊन सांगणार काय? विराट चांदोरकरच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार, बरोबर? पोलीस तुम्हाला विचारणार काय केलंय त्याने, त्याच्यावरती शंका का घेताय, काय उत्तर देणार आहे तुम्ही? अरे मी त्याच्या विरोधात बातम्या छापल्या पेपरात म्हणून. हो ते तर तुमचं कामच आहे. आता तुम्ही ज्याच्या विरोधात बातम्या छापता ते सगळे येऊन काय तुमच्या घरावरती दरोडा घालतात? आणि हे धामणगाव आहे, धामणगावात तुम्ही विराट चांदोरकरच्या विरोधात तक्रार करून सुद्धा काही होईल असं वाटत नाही आम्हाला. आणि हे काम विराट चांदोरकरने केलंय असं गॅरंटीने सांगू शकता का तुम्ही? म्हणजे मी गप्प बसायचं असंच म्हणतोय ना तू? नाही असं कुठं म्हटलंय मी. आपण वाट बघायची. कसली? विराट चांदोरकरने पुन्हा हे असं काहीतरी करायची, यावेळेस अलर्ट राहायचं आणि त्याला रंगे हात पकडायचं. पॉइंट आहे. पॉइंट असल्याशिवाय तोंडच उघडत नाही आपण. पराग दादा सारखाच विचार करतो श्रीधर सुद्धा. हे सगळं तू मला का सांगतेस? मी काय करू? तुम्ही काय करू नका आणि मी सुद्धा काय करत नाही. बसूयात आपण हातावरती हात धरून. आपले हे रोज नवीन नवीन अपमान होतात ना, ते सहन करू. तुमच्या आईला ना रोज काही ना काहीतरी कारण हवं असतं स्वतःच्या लेकीचं कौतुक करायचं. आज काय तर गणपती आहेत, बोलवा जेवायला. उद्या काय तर नवरात्र आहे, बोलवा जेवायला. आणि मी काय करू? त्या भिकारण्यासाठी राबत बसू? तुझं हे रडगाणं रोजचं मला आत्ता ऐकू नकोस, मला दुसरी पण काम आहे. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगते, त्या भिकारण्यांचा पाहुणचार मी करणार नाही. येऊ दे ग, येऊ दे त्यांना. येऊ दे? येऊ दे काय येऊ दे? अहो ते नोकर आहेत आणि त्यांच्यासाठी आपण का म्हणून राबायचं? हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगते, तुम्ही काहीतरी करा आणि त्यांचं येणं कॅन्सल करा. अभिलाषा, वेडी आहेस का तू? बोला, तुम्ही सुद्धा मलाच बोला. बावळ टग, आपल्याला संधी मिळाली आहे चांगली, त्याचं सोनं करायचं सोडून रडगाणं कसलं गात बसली आहेस? त्यांना जेवायला घालण्यात कसली आली आहे संधी? अग त्या श्रीधरचं ऐकून त्या कॉलेजच्या मुलांनी माझ्या तोंडाला काळं फासलं होतं ना इथे. आता त्यांना इथे जेवायला बोलवून त्यांचा अपमान करायची संधी. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? हॅलो, हा पोहोचलात तुम्ही? ओके ओके ठीक आहे, चला येतो मी. चल. अहो आता कुठे निघालात? अगं एका मित्राला भेटायला चाललोय. हे बघा, मित्राला भेटायला चालला आहात, जा. पण नवरात्र लक्षात आहे ना? हे तू सांगायची गरज नाही मला. काय करायचं उद्याच्या आमंत्रणाचं? नाही गेले तर आईला वाईट वाटेल आणि सासूबाई तर ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत. आनंदीच्या घरात नक्की विराटचीच माणसं शिरली असतील की आणखीन कुणाचं तरी काम आहे. पण कुणाचं? कोण आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे? उद्या नाहीच जाता आलं तर काय कारण सांगू आईला? खरं सांगितलं तर तिला टेन्शन येईल आणि खोटं बोलले तर लगेच कळेल तिला. आनंदीनं धामणगाव सोडून जावं ही कोणाची इच्छा आहे? कोणी दिली असेल तिला ही धमकी? कसला विचार कर तुम्ही सांगा. नाही आधी तू बोल, काय झालं? काहीतरी चाललंय तुमच्या मनात, कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? माझ्या आईनी आपल्या सगळ्यांना उद्या जेवायला बोलवलं श्रीधर, पण आपल्या आईंची इच्छा नाही आहे यायची. त्यांनी मला क्लिअरली नाही सांगितलं. मी कशी वागू ज्याने त्यांचा राग कमी होईल माझ्यावरचा? आणि तुम्ही मला आत्ता सांगताय सगळं? मी आत्ता जाऊन आईशी बोलतो, तिचं वाढतच चाललंय. थांब श्रीधर, तू आत्ता जाऊन बोललास ना त्यांच्याशी तर त्यांचा राग कमी होण्याऐवजी तो जास्त वाढेल अजून. जोपर्यंत त्यांना मनापासून वाटत नाही तोपर्यंत आमच्या दोघींमधले वाद कमी नाही होणार आहेत श्रीधर. पण तू काळजी नको करूस,
मला पूर्ण खात्री आहे की एक दिवस हे नक्की होईल. असं तुम्ही नेहमीच म्हणता छोटी मालकी, पण आईचं मन बदललेलं तर काही दिसत नाहीये. बदलेल श्रीधर, ह्या नवरात्रीत आई जगदंबा सगळं घडवून आणेल बघ. आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सगळे दूर होतील. तुम्ही हा जो पॉझिटिव्ह विचार करताय ना, तसाच विचार करायला मला पण खूप आवडतं, कारण त्याने नुकसान काहीच होत नाही आणि झाला तर फायदाच होतो. असे चांगले विचारच बदल घडून आणू शकतात. आणि शेवटी ज्याची बाजू खरी आहे त्यालाच न्याय मिळतो. कशासाठी बोलवलं मला इथे? सहज. विराट चांदूरकर कुठलीच गोष्ट सहज करत नाही. अरे वा, म्हणजे माझा खूप अभ्यास केलाय तुम्ही. सहज विचारपूस करावी. आमच्या गावात काही त्रास नाहीये ना तुम्हाला? आपण ठरवलं ना की कोणीही आपल्याला त्रास देऊ शकतच नाही. आवडला तुमचा ऍटिट्यूड. मग काही नवीन ब्रेकिंग न्यूज वगैरे मिळेल की नाही? आहेत ना, तयारी सुरू आहे. अनेक बातम्या आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्यात आणि मी पोहोचवणार आहे त्या. अरे वा, कसं काय जमतं तुम्हाला? नाही म्हणजे आमचं एवढंसं धामणगाव, त्यात एवढ्या सगळ्या बातम्या. कळेल तुम्हाला. एकानंतर एक माझ्या बातम्या छापून यायला सुरुवात झाली ना की तुम्हाला सगळं कळेल. प्लीज मला घाबरवू नका, मला भीती वाटते. का भीती वाटावी? असं काही केलंय का तुम्ही चांदूरकर? हो, पण तुम्हा पत्रकारांचा काय भरोसा? एखाद्याच्या विरोधात काय छापून आणाल, काय शोधून काढाल? हो, तुम्ही मात्र मला अगदी बरोबर ओळखले. माझा भरोसा नाहीच देता येणार. मी कधीही काहीही करू शकते. अजून इथे किती दिवस राहायचा प्रोग्राम आहे? माझे प्रोग्राम असे ठरलेले नसतात ना राजकारण्यांसारखे. नाही पण तरी घरी जावं लागेलच ना तुम्हाला. मुंबईला घरचे वाट बघत असतील. कोण कोण असतं घरी? त्याचं काय ना, माझं पर्सनल लाईफ असं मी कुणाही सोबत नाही डिस्कस करत. बरं बाबा, नका सांगू. पण एक सल्ला देतो, तुम्ही मागत नसाल तरी, मोठ्या शहरातून आलेल्या मुलींच्या गावाबद्दल खूप गोजीरवाणा संकल्पना असतात की आपल्याला इथे कोणीच काही करू शकत नाही, आपण खूप सुरक्षित आहोत. तशा भ्रमात नका राहू. धमकी समजू का मी आला? नाही नाही, मित्रत्वाच्या नात्याने एक सल्ला दिला म्हणून समजा. एकट्या राहताना तुम्ही काळजी वाटते. उगीच तुमच्यासारख्या हरहुन्नरी पत्रकाराला गमावून बसलो तर आमचंच नुकसान आहे हो. थँक्स फॉर युअर ॲडवाईस. पण एकटं राहायची सवय आहे मला आणि त्यातले धोके सुद्धा मला चांगलेच कळतात. कुणाची कितीही इच्छा असली तरी हे गाव सोडून मी तेव्हाच जाईन जेव्हा मला जायचं असेल. अहो, माझी तर इच्छा आहे की अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही इथेच राहा. राहाल ना, आम्ही घेऊ काळजी. काळजी आता तुम्ही घ्या मिस्टर चांदूरकर. आनंदीबाई, या गल्लीतून जाताना जरा सांभाळून जा. काय, कुत्री असतात भरपूर. कुत्र्यांचं काय, एक दगड मारून पण हाकलून देतात. मी नाही घाबरत. नजर लगवा तुझा नजर भेटली.